आज राज्य के वित्त मंत्री उप मुख्यमंत्री अजीत पवार ने विधानसभा बजट पेश किया है। चार महीनों के इस बजट में कई घोषणाएं सरकार की ओर से की गई, जिसमें रोड कनेक्टिविटी, रेलवे, ग्रामीण और शहरी रास्तों के निर्माण पर भी ध्यान दिया गया। बजट की घोषणा के बाद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने दोनों उप मुख्यमंत्रियों का स्वागत करते हुए कहा कि सरकार ने इस बजट में सभी स्तर के वर्गों का ध्यान रखा है। रस्ते, रेलवे सहित पोर्ट के विकास पर भी ध्यान दिया गया है। साथ ही महिला सबलीकरण, आंगनवाड़ी सेविका, महिला बचत गट के विकास के लिए भी निधि की घोषणा की गई है। वहीं किसान संबंधी मुद्दों पर भी सरकार ने ध्यान दिया है। यह बात भी मुख्यमंत्री ने इस दौरान कही। सौर ऊर्जा को बढ़ावा देना और अयोध्या और श्रीनगर में महाराष्ट्र भवन के निर्मित करने की बात भी इस वक्त मुख्यमंत्री ने की है। मराठी भाषा गौरव दिन, मराठी भाषा गौरव दिन म्हणून संपूर्ण महाराष्ट्र तो साजरा करतो आहे। कोलंबसचे गर्वगीत, वेळात दौडले वीर मराठे सात, क्रांतीचा जय जयकार, स्वातंत्र्य देवतेची विनवणी यासारख्या अजरामर कवितातून मराठी मनाचे स्फुलिंग चेतवणाऱ्या कुसुमाग्रजांनी कोटी कोटी अस्तित्व शरीरे मनगट अमुचे एक असे, कोटी कोटी देहांत आज एक मनीषा जागत असे, एक प्रतिज्ञा विजय मिळतो राहील रण हे धगधगते। यासारख्या प्रेरक ओळी आपल्यासाठी लिहून ठेवल्या आहेत। कवी कुसुमाग्रजांना अभिवादन करून आणि तमाम मराठी मनांना आजच्या मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा देऊन मी महाराष्ट्र शासनाचा सन 2024-25 चा अंतरिम अर्थसंकल्प आपल्या नोतेने सभागृहाला सादर करतो आहे। संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात चार महिन्यांच्या लेखानुदानाला मान्यता देण्यात आली आहे। राज्य शासनाचा स्थायी खर्च आणि प्रगतीपथावरील योजनांच्या अंमलबजावणी करता सन 2024-25 या आर्थिक वर्षातील पहिल्या चार महिन्यांच्या खर्चासाठी तरतूद करणे आवश्यक आहे। त्यासाठी मी राज्याचा अंतरिम अर्थसंकल्पाद्वारे लेखानुदानाचा प्रस्ताव सन्माननीय सभागृहासमोर सादर करीत आहे। कार्यक्रम आणि अनिवार्य खर्चाच्या नवीन बाबींचा समावेश करून लोकसभा निवडणुकीनंतर पुढील अधिवेशनात अतिरिक्त अर्थसंकल्प सादर करण्यात येईल। महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातींना सोबत घेऊन समन्वयी हिंदवी स्वराज्याचा पाया रचला। त्यांची 394वी जयंती आपण सर्वांनी नुकतीच उत्साहात साजरी केली। त्यानिमित्त राज्याच्या प्रेरणादायी इतिहासाची साक्ष सांगणारा भव्य हिंदवी स्वराज्य महोत्सव 2024 पुणे जिल्ह्यातील जुन्नर मध्ये संपन्न झाला। मौजे वडज तालुका जुन्नर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित शिवनेरी संग्रहालय उभारण्याचे शासनाने निश्चित केले आहे। त्यात वस्तू संग्रहालय, शिवकालीन गाव, किल्ल्यांची प्रतिकृती, फुले सभागृह इत्यादी बाबींचा समावेश असेल। छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरू केलेल्या शिवशकानुसार महाराजांच्या राज्याभिषेकाचे 350वे वर्ष राज्यात सध्या साजरे करण्यात येत आहे। त्या अनुषंगाने शिवरायांच्या अलौकिक व प्रेरणादायी कार्याचा प्रसार संपूर्ण राज्यात विविध कार्यक्रमाद्वारे करण्यात येत आहे। पहिल्यांदा तर मला असं वाटतं की या सभागृहाला आणि महाराष्ट्राला मराठा समाजाच्या संदर्भात मी काय केलं नीट माहिती आहे। मराठा समाजाला मी आरक्षण दिलं या सभागृहाने दिलं, मी मुख्यमंत्री होतो, ते हायकोर्टात टिकवलं, जोपर्यंत मुख्यमंत्री होतो सुप्रीम कोर्टात ते टिकवलं। माननीय अध्यक्ष महोदय, एवढंच नाही तर अध्यक्ष महोदय, त्या ठिकाणी सारथी सारखी संस्था सुरू करणं असेल, विद्यार्थ्यांना फीमध्ये सवलत देण्याचा विषय असेल, हॉस्टेलचं असेल, हॉस्टेल होत नाही तोपर्यंत विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता देण्याचा विषय असेल,
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून त्या ठिकाणी कर्ज देणं असेल, वेगवेगळ्या प्रकारच्या प्रशिक्षणाच्या योजना असतील, या सगळ्या योजना त्या काळामध्ये आपण सुरू केल्या आणि माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथराव शिंदेजींनी त्या अजून मजबूत केल्या, सुदृढ केल्या, त्याची व्याप्ती देखील वाढवली. त्यामुळे मराठा समाजाच्या संदर्भात मला कोणाच्या सर्टिफिकेटची आवश्यकता नाही आहे. मी जे काही केलंय ते मराठा समाजाला माहिती आणि म्हणूनच जे काही मनोज जरांगे पाटील माझ्या विरुद्ध बोलले त्यानंतर मराठा समाज माझ्या पाठीशी उभा राहिला, त्यांच्या पाठीशी नाही उभा राहिला. दुःख या गोष्टीचं आहे की अशा प्रकारे कोणी कोणाची आई बहीण काढेल. म्हणजे आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव सांगतो, आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव सांगतो, कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला अशीच आमची आई असती सुंदर रूपवती असं सांगून वापस पाठवणारे छत्रपती आणि त्यांचं नाव घ्यायचं आणि लोकांच्या आया बहिणी काढायच्या. पण अध्यक्ष महोदय माझी त्यांच्याबद्दल तक्रारच नाही आहे, माझी तक्रारच नाही त्यांच्याबद्दल. खरं म्हणजे याच्या पाठीमागे कोण आहे तुम्ही म्हणालात ना, हे शोधावंच लागेल. असं आहे, जे जो महत्वाचा मुद्दा आहे तो शेलारांनी नंतर मांडला आहे, तोच महत्वाचा मुद्दा आहे की या ठिकाणी दगडफेक करणारे जर या ठिकाणी सांगत असतील की आम्हाला दगडफेक करायला कोणी सांगितलं, तुम्ही म्हणालात ना बाळासाहेब की पोलिसांच्या लाठीचार्जमुळे झालं, नाही लाठीचार्ज महत्वाचा आहेच, त्याच्यामुळे झालंच असेल, पण का झाला लाठीचार्ज? आता हे षडयंत्र बाहेर येत आहे. आता एनबीसी न्यूज के लिए प्रकाश शंकर वार्ती रिपोर्ट.